हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? असालच. मी एस के तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एस के स्पोर्ट टूअर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय दिल्ली व पंजाबची सुप्रसिद्ध रेसिपी, म्हणजेच छोले आणि भटुरे. आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये छोलेसोबत गरम गरम भटुरे खायची मजा काही एकदम वेगळीच असते, एकदम अलगच लेवलची असते. या छोले भटुरेच्या रेसिपीसोबत मी छोले भटुरेची खूप महत्त्वपूर्ण माहिती व टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. छोले भटुरे बनवण्यासाठी आपल्याला छोले म्हणजेच चण्यांची गरज लागते. इथे मी सफेद मोठे चणे घेतले आहेत, याला डॉलर चणे किंवा काबुली चणे असे देखील म्हणतात. हे चणे मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले आहेत. हे बघा, आता ते मस्त सकाळी टम्म फुगले आहेत. आता या छोल्यांना मी शिजवून घेतो आहे. त्यासाठी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे, त्यामध्ये एक टीस्पून चहा पावडर व एक दोन तुकडे अद्रकचे घालतो आहे. आता तुम्ही मला विचाराल, चहा आणि अद्रकचा वापर कशासाठी केला आहेस? त्याचं कारण असं की सफेद चण्यांना एक हलका ब्राऊन रंग येतो व त्यासोबत एक खूप सुंदर अशी चव देखील येते. त्याची एक छोटीशी पोटली बनवून मी या चण्यांमध्ये ठेवतो आहे व त्यासोबत चवीपुरतं मीठ देखील घालतो व कुकरला व्यवस्थित शिजवून देखील घेतो. छोले शिजेपर्यंत आपण भटुऱ्याची तयारी करू. त्यासाठी 2 वाटी मैदा व 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेऊ. आता ह्यात चवीपुरतं मीठ व 1/2 चमचा साखर घालतो आहे. साखरेमुळे हे पीठ फुलायला खूप मदत होते. आता हे एकत्र करून त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालतो आहे. तुम्ही इथे तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता. त्यासोबत 1/2 वाटी दह्याचा देखील वापर केला आहे मी. आता हे पीठ मी मळून घेतो आहे. हे भटुरे बनवण्यासाठी मी ईस्ट म्हणजेच खमीरचा वापर नाही करत आहे, म्हणूनच मी इथे साखर व दह्याचा वापर केल्यामुळे त्याला खमीरसारखाच एक फ्लफीनेस येते व त्यामुळेच भटुरे छान बनतात. आता यामध्ये मी हलकासा पाण्याचा वापर करतोय, जेणेकरून मला पीठ व्यवस्थित मळता येईल. दही घातल्यामुळे आपल्याला खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही पीठ मळताना. जर भटुरे आपल्याला ईस्ट घालून बनवायचे असतील तर हलक्याशा कोमट पाण्यात ईस्ट घालून ते ॲक्टिवेट करायचं व ते या पीठामध्ये घालून त्याचं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना ते आपल्याला मऊसरच ठेवायचं आहे. इथे माझं पीठ मळून झालं आहे. आता मी त्यावर 1/2 चमचा तेल घालतो व तेल त्या गोळ्यावर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घेतो सर्व बाजूने. तेल पसरवून झालं की हलका ओल्या रुमालाने मी याला झाकून घेतो आहे 1/2 ते 1 तासासाठी. भटुरेचं पीठ तयार होईपर्यंत आपले छोले देखील शिजवून तयार झाले आहेत. आता आपण छोलेची भाजी करूया. त्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवू व कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालू. त्यासोबत अगदी छोटी वाटी बटर घालतोय. इथे मी अमूल बटरचा वापर केला आहे. बटरसोबत तेलाचा वापर केला की बटर करपत नाही. आता बटर वितळून झालं, त्यामध्ये मी 3 मध्यम आकाराच्या कांद्यांची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे व ती या बटरसोबत व्यवस्थित एकत्र करून घेतो आहे. कांद्याची पेस्ट मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं बटरवर परतवून झाली की त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालतो व ती देखील 1/2 मिनिट परतवून घेतो कांद्यासोबत. आता मी यामध्ये 2 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घालतो. त्यासोबत 2 टीस्पून हळद आणि महाराष्ट्रीयन टच म्हणून 2 टीस्पून कांदा लसूण मसाला आंबाडीचा. हा ऑप्शनल आहे, पण ह्याच्याने खूप छान चव येते म्हणून मी हा घातला आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपण. मसाले व्यवस्थित एकत्र झाले आणि शिजले की त्यामध्ये मी आधीच करून ठेवलेली 4 मोठ्या टॅमॅटोंची प्युरी यामध्ये मी घालतो आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करूया. लागलंच तरच यामध्ये थोडंसं पाणी घालू, नाहीतर घालण्याची काही आवश्यकता नाही. आता या ग्रेव्हीला झाकण लावून 2 ते 3 मिनटं शिजू देतो. A few moments later. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून घेऊ. हे बघा, आपली ग्रेव्ही शिजली आहे आणि इथे ग्रेव्हीने तेल सोडलंय, म्हणजेच आपली ग्रेव्ही शिजली आहे. आता यामध्ये मी 2 टीस्पून छोले मसाला व चवीपुरतं मीठ घालतोय. छोले मसाला हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला. त्यासोबत 1/2 चमचा कसुरी मेथी घालतोय. कसुरी मेथीने या छोलेला अजून आणखीन छान चव येईल. मगाशी आपण उघडून ठेवलेले चणे यामध्ये मी ॲड करतो व त्यांना एकत्र करून घेतो या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे. छोले भटुरे हे पंजाब आणि दिल्लीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. तिकडे हे सकाळचा नाश्ता व दुपारच्या जेवणामध्ये खूप खाल्लं जातं. आता या छोल्यांना मी झाकून शिजू देतो 3-4 मिनटं मंद आचेवरती. छोले भटुरे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण भटुरे बनवून घेऊया. त्यासाठी मगाशी आपण भटुऱ्याच्या पिठावर जो ओला रुमाल ठेवला तो काढून घेऊ व त्याला हलक्या हाताने मळून घेऊ. आता त्या भटुऱ्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊ आपण.
तुम्ही पाहतच असाल भटुऱ्याचं पीठ खूप जास्त छान फुललं आहे. यात आपण ईस्ट म्हणजेच खमीरचा वापर केला नाही आहे. अशा प्रकारे या पिठाचे मी छोटे छोटे गोळे सर्व करून घेतले आहेत. आता आपण एकीकडे गॅस चालू करून घेऊ व त्यावर एक पॅन ठेवू आणि त्यात तेल ओतून घेऊ भटुरे तळून घेण्यासाठी. आता त्या भटुऱ्याच्या पिठातला एक गोळा मी पोलपाटावर ठेवतो व त्याला हाताने थोडासा चपटा करतो व त्यावर थोडंसं तेल घालतो. तेल घालून झालं की तेल पसरून घेऊ आणि या भटुऱ्याला आपण व्यवस्थित ओव्हल शेप देऊ म्हणजेच एक अंडाकृती असा आकार देऊ लाटण्याच्या सहाय्याने. आता आपल्या भटुऱ्याला अंडाकृती आकार आला आहे. त्याला मी गरम तेलामध्ये आता सोडतो. इथे मी एका वेळेला एकच भटुरा तेलामध्ये सोडतोय जेणेकरून हा फुलेल व्यवस्थित. भटुऱ्याच्या वरच्या साईडला झाऱ्याने गरम तेलचा मारा करतोय म्हणजे आपला भटुरा व्यवस्थितपणे फुलेल. हे बघा आपला भटुरा कसा मस्त टम्म फुगतोय म्हणजेच आपला भटुऱ्याचं पीठ व्यवस्थित बनलं होतं. भटुरा तळताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती म्हणजे गॅसची आत मंदच ठेवायची. आता आपला भटुरा तयार झाला आहे. मगाशी आपण गॅसवर ठेवलेले छोले चेक करू. अरे वा, आपले छोले देखील मस्त झाले आहेत. हे बघा छोलेची ग्रेव्ही कशी मस्त घट्ट आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही पातळ असं करू शकता. छोले भटुरेमध्ये जवळपास 400 ते 500 कॅलरीज असतात. आपण प्लेटिंगला सुरुवात करू. त्यासाठी पहिले पुदिन्याची चटणी घेऊ, कांदा घेऊ कापलेला, त्यावर थोडीशी कोथिंबीर घालू, एक लिंबाची काप ठेवू आणि एक वाटी ठेवू आणि त्या वाटीमध्ये आपण छोले काढून घेऊ. छोलेवरती आपण थोडंसं बटर सोडूया आणि सोबत थोडं मिरचीचं लोणचं देखील घेऊ. कांद्याचे छोटे छोटे गोल स्लाइस घेऊ आणि त्यासोबत थोडेसे अद्रकचे जुलियन्स ठेवू. त्यावर थोडी कोथिंबीरने सजावट करू. त्यासोबत गरमागरम भटुरे ठेवू. छोले भटुरे हे पंजाब व दिल्लीमध्ये स्ट्रीट फूड म्हणून खूप खाल्ले जातात. आता आपण भटुऱ्यांना तोडून घेऊ, मध्ये होल पाडून तोडतात ना तसं, आणि त्याला छोलेबरोबर त्याची चव घेऊ. थोडीशी पुदिना चटणी देखील लावू. त्यावर कांद्याचे 2-4 तुकडे ठेव आणि मिरचीचं लोणचं ठेव. आता याची मी चव घेऊन सांगतो तुम्हाला. अरे वा, खूप मस्त झाले छोले भटुरे. ही छोले भटुरेची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉनही चालू करा. चला आता आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.